हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. 19व्या श्लोकाचं तात्पर्य आता आपण 7व्या ओळीपासून वाचणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. आहे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर आध्यात्मिक साक्षात्कारात प्रगती करणारा जो व्यक्ती असतो त्याला समजतं की आध्यात्मिक जीवनातही कर्म करणे आवश्यक आहे आणि हे कर्म म्हणजेच भक्तिपूर्ण सेवा होय. याचा साक्षात्कार झाल्यामुळे तो भगवंतांवर आसक्त होतो आणि त्यांना म्हणजे भगवंतांना शरण जातो. तर हा साक्षात्कार त्याला होतो आहे तो कोणामुळे होतो आहे? भगवंतांच्या कृपेमुळे होतो आहे. आणि हा भक्तांचा संघ जो आहे तो त्याला भगवंतांच्या कृपेमुळेच प्राप्त झालेला आहे. तर भक्तांच्या संघामध्ये वैदिक शास्त्र समजून घेत राहिल्यामुळे हा जो नवीन भक्ती करायला लागलेला मनुष्य आहे त्याला समजतं की भगवान श्रीकृष्ण हे माझे स्वामी आहेत आणि भगवान श्रीकृष्ण हे आपल्या भक्तांबरोबर प्रेमाचं आदान प्रदान करतात. तर असे हे जे भगवंत आहेत त्यांची सेवा केल्याने भक्ताला शाश्वत अनंत सुख मिळतं. शाश्वत म्हणजे काय आहे? कायम त्याला त्याच्याबरोबर हा आनंद राहतो. भक्तीचा भक्ती केल्याच्या भक्तिमय सेवा केल्याचा आनंद त्याला प्राप्त होत राहतो. आणि मग तो विचार करतो की असे हे जे भगवंत आहेत त्यांचा मी नित्य दास आहे आणि त्यामुळे भगवंतांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. तर असं सगळं भक्तांकडून मिळालेलं जे ज्ञान आहे आणि त्यामुळे हा नवीन भक्त आहे तो भगवंतांवर आसक्त व्हायला लागतो आणि भगवंतांना शरण जातो. तसं म्हटलंय बघा इथे की याचा साक्षात्कार झाल्यामुळे तो भगवंतांवर आसक्त होतो आणि भगवंतांना शरण जातो. पुढे वाचते, अशा वेळी त्याला समजून येते की भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणजे सर्वस्व आहे. तेच म्हणजे भगवान श्रीकृष्णच सर्व कारणांचे मूळ कारण आहेत आणि ही प्राकृत सृष्टी त्यांच्यापासून स्वतंत्र नाही. तर चतुश्लोकी भागवतम जे भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भागवतम मध्ये सांगितलेलं आहे, ब्रह्माजींना उपदेश केला आहे, 4 श्लोकामध्येच पूर्ण भागवतमचं सार भगवंत सांगतात. तर त्यामध्ये भगवंत म्हणतात की भगवान श्रीकृष्णांच्या कृपेची मनुष्याने याचना केली पाहिजे. तर जसं एक उदाहरण देतात यासाठी वैष्णवाचार्य की आपण दामोदर लीला नेहमीच ऐकतो तर यामध्ये आपण शिकतो काय की यशोदा माता आहे ती बाळकृष्णाला दोरीने उखळाला बांधण्याचा अथक प्रयत्न करते आहे. का बरं? कारण या उखळावर चढून भगवंतांनी माखन चोरीची लीला केली होती तर आपल्या बाळाला थोडस दंडित करायचा यशोदे मातेचा इच्छा होती, प्रयत्न होता आणि म्हणून ती काय त्याला त्या उखळाला दोरीने बांधण्याचा प्रयत्न करत होती. पण काय आहे, दरवेळी दोरी आहे ती 2 बोट कमीच पडायची. सगळ्यांनी ही लीला बरेचदा ऐकलेली आहे. तर असे प्रचंड प्रयत्न करत वेगवेगळ्या दोरीला दोरी बांधून भगवान श्रीकृष्ण जे बाळकृष्ण या रूपात तिच्या समोर आहेत यशोदा मातेच्या, उखळाला बांधण्याच्या प्रयत्नात ती शेवटी थकून गेली पण प्रयत्न करतच राहिली. बाळकृष्णाने यशोदा मातेचे सगळे प्रयत्न पाहिले आणि मग तिच्यावर कृपा केली आणि स्वतःला आपल्या यशोदा मातेकडून त्यांनी बांधून घेतले. तर या लीलेमध्ये सांगितलं जातं की प्रयास म्हणजे यशोदा मातेने केलेला प्रयास ज्याला इंग्रजीत म्हणतात एंडेवर आणि भगवंतांनी यशोदा मातेवर केलेली कृपा म्हणजे मर्सी. तर जेव्हा आपण निष्काम भावनेत भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो म्हणजे असं काय आहे, कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता, तेव्हा आपण आणखीन काय केलं पाहिजे,
भगवंतांच्या कृपेची याचना सुद्धा केली पाहिजे. तर भगवंतांची भक्ती करताना हाच भाव ठेवला पाहिजे की मला निष्काम भावनेत भक्ती करायची आहे, मला भगवंता भौतिक लाभ कोणतेच नको आहेत, मला अपेक्षा नाहीये त्याची, माझ्यावर फक्त कृपा करा. तर अशा प्रकारे हा जो नवीन मनुष्य भक्ती करायला लागला आहे तो भक्तांकडून आणखीन आध्यात्मिक ज्ञान घेतो, तेव्हा तो जाणतो की हे जे भौतिक जगत आहे ते सुद्धा भगवंतांनीच प्रकट केलं आहे. तर का बरं हे प्रकट केलं आहे की जीव आहेत ते आपल्या इच्छेनुसार इंद्रिय उपभोग करू शकतील. तर ह्याविषयीही भक्त त्याला मार्गदर्शन करतात की खरं तर आपण सगळे जे जीवात्मे या भौतिक जगतात राहतो आहोत ते आपण आधी आध्यात्मिक जगतात भगवंतांबरोबर होतो, पण आपण सगळ्यांनी काय इच्छा केली की मला आता भगवंतांची सेवा करायची नाहीये, मला आता स्वामी बनायचंय. तर भगवंत इतके दयाळू आहेत की आपण जरी भगवंतांना नाकारलं तरी भगवंतांनी मात्र आपल्यासारख्या सगळ्या बंडखोर जीवांसाठी हे भौतिक जगत निर्माण केलं. आणि आपली इच्छा आहे ना स्वामी बनून इंद्रिय तृप्ती करायचा प्रयत्न करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला इंद्रिय तृप्ती करायला भौतिक शरीर सुद्धा भगवंतांनीच दिलं. तर असे सगळ्या सुविधा भगवंतांनीच आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. तर भगवंत इतके दयाळू आहेत, भक्त सगळं हे सांगताना म्हणतात की भगवंत या जगतात आपल्यासारख्या जीवांना इंद्रिय उपभोग घ्यायचा आहे तर सगळ्या सुविधा पुरवतात, आणि आश्चर्य म्हणजे त्याचं कोणतंच बिल सुद्धा पाठवत नाही. जसं आपण घरी आता लाईट बिल आपल्याला येतं, पाणी बिल आहे, प्रॉपर्टी टॅक्स आहे, अनेक असे आपल्याला पैसे भरायला लागतात. भगवंत सगळं काही पुरवतात, अगदी ऑक्सिजन पण पुरवतात. जसं करोना काळात आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजनचा एक एक सिलेंडर किती हजारांना पडत होता, आणि जर आपण अशी काही वापर केला आहे सरकारी गोष्टींचा या सगळ्या, आणि जर बिल भरलं नाही, आता समजा लाईटचं बिल भरलं नाही, तर आपल्याला आधी वॉर्निंग दिली जाते आणि मग कनेक्शन पण कापलं जाऊ शकतं. तर अशी ही सगळी चर्चा जेव्हा भक्त करतात तेव्हा हा नवीन भक्त आहे तो समजतो, जाणून घेतो की भगवान श्रीकृष्ण हे किती कृपाळू आहेत, दयाळू आहेत. आपल्याला हे भौतिक जगत पण देत आहेत, भौतिक शरीर पण भगवंत देत आहेत, आणि कार्य करायला शक्ती सुद्धा भगवंतच देत आहेत. तर आताही आपण जाणू शकतो की आता आपण भगवद्गीता वाचतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, तर यासाठी लागणारी जी शक्ती आहे ती सुद्धा आपल्याला भगवंतांकडूनच मिळते आहे. तर असे जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल इथे काय म्हटलं आहे की असा व्यक्ती आहे तो अशा वेळी त्याला समजून येते की भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणजे सर्वस्व आहे, तेच सर्व कारणांचे मूळ कारण आहेत. आणि ही प्राकृत सृष्टी, प्राकृत म्हणजे भौतिक सृष्टी, त्यांच्यापासून स्वतंत्र नाही. तर ही प्राकृत सृष्टी भगवंतांपासून स्वतंत्र नाही हे जरा नीट समजून घेऊया. तर स्वतंत्र नाही म्हणजे वेगळी नाही. तर भगवंतांच्या कृपेविना ही प्राकृत सृष्टी आहे ती टिकूच शकत नाही. आणि हा जो भक्त आहे तो जाणतो की मी सुद्धा अस्तित्वात आहे ते भगवंतांच्या कृपेमुळेच आहे, आणि भगवंत माझ्यासाठी या भौतिक सृष्टीमध्ये, प्राकृत सृष्टीमध्ये मला आवश्यक असलेलं हवा, पाणी, प्रकाश, अन्न, मला उभं राहण्यासाठी पायाखालची जी जमीन आहे, जी पृथ्वी आहे, ते सगळं देत आहेत. धान्य आम्ही लावतो तर ते बीज भगवंत देत आहेत. धान्य उगवण्यासाठी जमीन, पाऊस, सगळं सगळं भगवंतांकडून मिळतं आहे. तसे भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्व कारणांचे कारण आहेत, आणि हे सगळं जगत आहेत, ह्या जगतामधल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या भगवंतांमुळेच अस्तित्वात आहेत. आणि म्हणून त्याला समजतं की भगवंत हेच सर्व कारणांचे मूळ कारण आहेत, आणि ही प्राकृत सृष्टी सुद्धा त्यांच्यापासून स्वतंत्र नाही, ती पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून आहे, आणि आपण सगळे जीव सुद्धा भगवंतांवरच अवलंबून आहोत. पुढे म्हटलं आहे भौतिक जग म्हणजे आध्यात्मिक वैविध्यतेचे विकृत प्रतिबिंब आहे, आणि
प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे याचा त्याला असा साक्षात्कार होतो. तर इथे म्हटलं आहे की प्रत्येक गोष्ट ही जी आहे भौतिक जगतात, नाही एक मिनिट आधीच बघूया आपण. भौतिक जग म्हणजे आध्यात्मिक वैविध्यतेचे विकृत प्रतिबिंब आहे. तर हे नीट समजून घेऊया आधी. तर प्रतिबिंब म्हणजे काय? तर एखादा तलाव आहे, त्याच्या किनाऱ्यावर एखादं झाड आहे, तर त्या झाडाचं प्रतिबिंब तलावाच्या पाण्यात उलट दिसतं. तसंच आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब हे भौतिक जगत आहे. आध्यात्मिक जगतामध्ये काय परिस्थिती आहे? सर्वांचे केंद्रबिंदू आहेत ते भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि या भौतिक जगतात सर्वांच्या जीवनाचं केंद्रबिंदू कोण असतं? प्रत्येक व्यक्ती स्वतः असते. त्याची इंद्रिय तृप्ती ही त्याची केंद्रबिंदू असते. आणि अशा प्रकारे या भौतिक जगतात सगळं उलटच चालतं. कोणाच्या दृष्टीने उलट चालतं? कशाच्या दृष्टीने? आध्यात्मिक जगताच्या तुलनेत सगळं उलट चालतं. जसं झाडाचं प्रतिबिंब पाण्यात उलट दिसतं तसं. तर का बरं? कारण या भौतिक जगतात प्रत्येक व्यक्ती आहे तो स्वतःलाच केंद्र मानतो. आणि म्हणून इथे म्हटलंय की विकृत प्रतिबिंब. तर आध्यात्मिक जगतात सुद्धा झाडं, पानं, पाणी, व्यक्ती असं सगळं काही आहे. सर्व प्रकारच्या विविधता आहेत. जसं इथे म्हटलंय ना की आध्यात्मिक वैविध्यता. तर सगळ्या विविधता आध्यात्मिक जगतात पण आहेत, मात्र सगळ्यांचा केंद्रबिंदू भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि तशाच विविधता भौतिक जगतात सुद्धा आहेत. पण मनुष्य आहे या जगतात, भौतिक जगतात जो इंद्रिय तृप्तीचा प्रयत्न करणारा आहे, त्याला सगळ्या गोष्टी भगवंतांच्या सेवेसाठी आहेत हे काही समजू शकत नाही. का बरं समजू शकत नाही? कारण या भौतिक जगतात भगवंतांची जी बहिरंगा शक्ती आहे, भौतिक शक्ती आहे, जिला माया शक्ती पण म्हणतात, ती कार्य करते. आणि तिच्या प्रभावामुळे मनुष्य आहे तो जाणतच नाही की हे सगळं आहे ते भगवान श्रीकृष्णांचं आहे. भगवंतच, भगवान श्रीकृष्णच सगळ्यांचे निर्माता आहेत, नियंत्रक आहेत, स्वामी आहेत, पालन करता आहेत आणि विनाश करता सुद्धा आहेत. आणि सगळं काही भगवंतांचं आहे आणि हे सगळं काही भगवंतांना आपण अर्पण करायला हवं. पण मायेच्या प्रभावामुळे काय आहे, आपल्याला मात्र काय वाटायला लागतं या जगतात, या भौतिक जगतात जगताना, की हे सगळ्या गोष्टी माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी आहेत. तर हे जे सगळे आपण विचार करतो आहोत, आपण जे काही बोलतो आहोत, जे काही कार्य करतो आहोत, तर ते साधारणतः मनुष्य कशासाठी करतो? आपल्या इंद्रियांना आवडतं म्हणून करत असतो. मात्र जे विचार, जे बोलणे, जे कार्य भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणारे आहे, तर ती कार्य करायला मनुष्य फारसा उत्सुक नसतो. आणि म्हणून म्हटलं जातं की हे जगत आहे ते विकृत प्रतिबिंब आहे. तर विकृत हा संस्कृत शब्द आहे आणि ह्याचा अर्थ आहे विरुद्ध, परिवर्तित. इंग्रजीत ह्याला म्हणतात अपोजिट. तर आता आपण इथे जे साक्षात्कार म्हटलं आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया की प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे याचा त्याला असा साक्षात्कार होतो. तर भगवंतांविषयी वैदिक शास्त्राचं जेव्हा अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून हा व्यक्ती रोज नियमितपणे श्रवण करतो, तेव्हा त्याला भगवत तत्व म्हणजे काय, भगवत ज्ञान म्हणजे काय, भगवंत काय आहेत, भगवंत कशी कार्य करतात, त्यांच्या शक्ती काय आहेत, हे तो हळूहळू जाणायला लागतो. आणि तो जाणतो की प्रत्येक गोष्ट ही भगवंतांनी निर्माण केली आहे आणि त्या गोष्टी सगळ्या आहेत त्या भगवंतांच्या संबंधित आहेत, भगवंतांवर अवलंबून आहेत. तर असं त्याला सगळा साक्षात्कार होतो, प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे याचा. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. उरलेलं तात्पर्य आहे ते आपण उद्याच्या भागात वाचूया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.